भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल म्हणजे उद्या मतदान होणार असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडोकड पोलीस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान पथके सकाळपासूनच रवाना होताना दिसत आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात 2133 ठिकाणी मतदान केंद्र असून 18,27,000 मतदारांची संख्या आहे. यामध्ये 9,97,000 मतदार हे भंडारा जिल्ह्यातील तर 8,30,000 मतदार गोंदिया जिल्ह्यातील आहेत. सकाळपासूनच पोलिंग पार्ट्या 180 बसेसच्या माध्यमातून मतदान केंद्राकडे रवाना झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.